चांगले दिवस येतील म्हणून वाट पाहत बसू नका. उठा व आपल्या हाताने आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस खेचून आणा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अजय. चला तर आज काही चांगलं ऐकूया. लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये एक माणूस, एक अमेरिकन व्यक्ती येतो. तिथे रेस्टॉरंटमधील सर्व लोकांना डोळ्यांनी स्कॅन करत असतो. तेवढ्यात माहिती नाही, तो पाहतो की रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यामध्ये एक भारतीय माणूस बसलेला असतो. त्याचा स्किन कलर, त्याच्या वेशभूषेमुळे, त्याच्या ड्रेसिंगमुळे तो त्याला ओळखतो की हा डेफिनेटली भारतीय व्यक्ती आहे. तो अमेरिकन माणूस काउंटरपाशी जातो आणि तेथील वेटरला सांगतो की मला या रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या सर्व लोकांसाठी जेवण विकत घ्याय, सर्वांना माझ्याकडून फ्री मोफत, फक्त भारतीय व्यक्तीला माझ्याकडून नको देऊ काही. आता ज्याप्रमाणे वेटरला ऑर्डर मिळते तो त्याप्रमाणे करतो. तो जातो, सर्व लोकांकडून ऑर्डर घेतो. हा भारतीय जो आहे फक्त अमेरिकन व्यक्तीकडे पाहतो व एक छोटंसं स्माईल पास करतो. आणि अमेरिकन व्यक्तीला झटका लागतो, तो परेशान होतो, तो विचार करू लागतो की हे सर्व पाहिल्यानंतर त्याने रिॲक्ट का नाही केलं. आणखीन जोशमध्ये येऊन तो अमेरिकन व्यक्ती वेटरला बोलावतो व म्हणतो की या हॉटेलमधील सर्वांना कोल्ड ड्रिंक्स, पाणी बॉटल्स, आईस्क्रीम वगैरे सर्व काही गोष्टी फ्रीमध्ये देशील. आणि जसे मी पूर्वी म्हटलो आहे, त्या भारतीय व्यक्तीला सोडून प्रत्येक व्यक्तीला देशील. आता तो अमेरिकन व्यक्ती मुद्दाम त्या भारतीय व्यक्तीकडे पाहत असतो. खूप मोठ्या आवाजामध्ये वेटरला ही ऑर्डर सांगितलेली असते. साहजिक आहे, त्या भारतीय व्यक्तीच्या कानापर्यंत तो आवाज गेलेला असतो. तरी पण तो भारतीय व्यक्ती त्या अमेरिकन व्यक्तीकडे पाहतो व छोटंसं स्माईल पास करतो व थँक्यू बोलतो. अमेरिकन माणूस आणखीन उत्तेजित होतो. आता तो वेटरपाशी जातो आणि विचारतो, हा माणूस पागल आहे का? म्हणजे त्याला माहिती आहे मी या रेस्टॉरंटमधील सर्वांसाठी प्रत्येक वस्तू विकत घेतली आहे, परंतु हा रिॲक्ट नाही करत, वरून थँक्यू बोलतोय. वेटर त्याला उत्तर देतो, पागल तो माणूस नाही आहे. ऑफकोर्स तो थँक्यू बोलेल, कारण हॉटेलचा मालक तो आहे ना. म्हणजे मित्रांनो, आपल्यासोबत पण हेच होत असेल. छोटीशी गोष्ट आहे, परंतु अर्थ खूप सांगून जाते. मित्रांनो, आपल्यासोबत पण हेच होईल. आपले शत्रू आपल्या चांगल्यासाठीच काम करतील. राग जो आहे ना, तो आपल्यालाच हानिकारक असतो. जर आपण बरोबर असू तर राग करायचं कारण नाही, आणि जर आपण चुकीचे असेल तर राग करायचा हक्क पण नाही. मित्रांनो, या गोष्टीतून एवढंच लक्षात ठेवा, ओ दुश्मन बनके मुझे जीतने निकले ते, अरे ओ दुश्मन बनके मुझे जीतने निकले ते, दोस्ती कर लेते, मोहब्बत कर लेते, हम यू ही हार जाते. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही काही चांगलं ऐकत असाल तर ते अजय सूर्यकांत मस्के पाटील यांचे विचार ऐकत आहात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे विचार कमेंट्स करा आणि पॉझिटिव्हिटीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.